नमस्कार, छाया किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर मी आज दाखवणार आहे तुम्हाला पालक पनीर. जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पेंडी पालक निवडून घेतलेला आहे. आता आपण ह्याला हे करून घेऊया, उकळलेल्या पाण्यातून काढून घ्यायचं आहे. पाणी उकळायला ठेवलं. पालक आपण हे स्वच्छ धुवून घेऊया, कारण याच्यावरती असं घाण वगैरे चिकटलेले असते. इकडलं पालक धुवून झालेलं आहे. आपण हे उकळलेल्या पाण्यातून काढून घ्यायचं. हे आपण उकळलेल्या पाण्यातून 5 मिनिटं काढलेलं आहे. आता हे आपण लगेच थंड पाण्यात घालून घ्यायचे, म्हणजे त्याचा कलर हिरवागार राहतो. घालून घ्यायचे हे थंड पाण्यातून काढून घ्यायचे. थंड पाण्यातून काढून घ्यायचे हे. तर किती हिरवा हिरवागार झालेले, त्याच कलर कसा हिरवागार आलेला. हे हिरवी मिरची पण गरम पाण्यातून काढून घ्यायचे. जरा दोन टोमॅटो, दोन कांदे चिरून घ्यायचे. पालक आणि हिरवी मिरची आता आपण हे ग्राइंड करून घेऊया. पॅन गरम झालं, याच्यात आपण तेल, थोडं 1 चमचा तेल घालून घेऊया. बारीक चिरलेला कांदा फ्राय करून घेऊया. आता आपला हे कांदा फ्राय करून घेतलेला आहे. याच्यात आपण लसूण टाकले 7-8 पाकळ्या, 1 इंच आलं टाकलेलं आहे, 6-7 काजू टाकलेले. हे आता आपण फ्राय करून घेऊया. आपलं हे फ्राय झालेलं आहे, तर आपण आता हे टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत फ्राय करायचे. अशा प्रकारे भाजलेलं आहे. आता आपण हे थंड करून घेऊया. हे आता पालक ग्राइंड करून घेतलेलं आहे. बघा किती हिरवागार असं पालक राहिलेलं आहे थंड पाण्यातून काढल्यामुळे. कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे, हे आपण ग्राइंड करून घेऊया. काय सांगू सांगाले. हे आपण पालक ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि 2 चमचे दही आहे. हा पालक पनीर आहे, 4 चमचे पालक पनीर मसाला आहे. आणि हे धनिया पावडर आहे 1 चमचा, हळद, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. हे याच्यामध्ये दही फेटून घेऊया. ह्या दह्यामध्ये
सोयाचा पालक पनीर घातलेला आहे। आपण हे आता पूर्ण ग्रेवी करून घ्यायचा आहे, त्यातला गुठळ्या पूर्ण हे करून घ्यायचे आहे। आता पूर्ण फुटले त्यातले फुटलेले पनीर घेतलेले आपण चिरून, हे पनीर आम्ही घरच्या घरी बनवलेलं आहे। आता ही कढई गरम झालेले आहे, आपण याच्यावर मी आता हे तुपामध्ये करणार आहे, बटरमध्ये नाही करणार। 2 चमचे तूप टाकलेले। आता हे आपण ग्राइंड केलेला मसाला घालू याच्यात। अशा प्रकारे आपला हा मसाला फ्राई करून झालेला आहे। मग आता आपण हे दही आणि पनीर मसाला, पालक पनीर मसाला घालूया। आता आपण हे पण फ्राई करून घेऊया। आज धनिया पावडर टाकूया आणि हळद फ्राई करून घ्यायचंय। फ्राई झालेले आता आपण याच्यामध्ये पालक प्युरी घालूया। याच्यामध्ये मीठ घालूया, थोडं पाणी घालूया आपण। थोडी साखर टाकूया आपण आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी। हे बघा असं हे ग्रेव्ही शिजलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता। आपण आता हे कट केलेलं आहे याच्यामध्ये पनीर टाकून घेऊ। आता हे शिजलेलं आहे, आपण याच्यावरती पनीर खिसून टाकूया। पनीर कशासाठी खिसून टाकायचं की ग्रेव्हीला चांगली चव येण्यासाठी खिसून टाकायचं। अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आपण हलवून घेऊया। पनीर खिसून घातल्यामुळे ग्रेव्हीला खूप टेस्टी येते। अशा प्रकारे आपलं पनीर तयार झालेलं आहे, हे बघा किती सॉफ्ट आणि टेस्टी झालेलं आहे। हे पनीर तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता खूप छान टेक्स्चर आलेला आहे याला। अशा प्रकारे पालक पनीर करून तयार झालेला आहे। तर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघत रहा।